मंडळी नमस्कार. आज मी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोकणामध्ये आलेली आहे. शॉर्ट ट्रिप करणार आहे. कोकण म्हणजे लाल मातीतील वाट, कोकण म्हणजे निसर्गाचा थाट, कोकण म्हणजे भरलेलं पापलेट, कोकण म्हणजे वडे संगती ताट. आता नाश्ता करण्यासाठी मी एका हॉटेलमध्ये आलेली आहे. मसाले डोसा खाणार आहे आणि पटकन पुढच्या कामासाठी निघणार आहे. काम माझं छोटंसंच आहे, वेळ कमी आहे, तर छोटी ही शॉर्ट ट्रिप करणार आहे मी. मला खरं तर काम करायचं आहे. इकडे चिपळूणमध्ये काही ओळखीचे लोक आहे आमचे, तर तिकडे जाऊन मला चिरा स्टोन बघायचा आहे. कारण म्हणजे आमचं प्लॅनिंग आहे की चिरा स्टोन घ्यायचा आहे. तर आम्ही इथे एका ऑन द वे हॉटेल आहे कुठलं, तुम्हाला मी नाव दाखवते या हॉटेलचं. तर इथे या हॉटेलमध्ये पटापट नाश्ता केला आहे आणि चिपळूणला निघणार आहोत. तर आमची ही ट्रिप कशी आहे हे बघा. हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो नाश्ता करायला आणि चिरा स्टोन घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. पण रस्त्यात जाता जाता खूप सुंदर असं निसर्ग आम्हाला बघायला मिळालं. उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळा नाही आहे पण खरं जून महिना आहे, पावसाचे दिवस आहे. पाऊसामध्ये थोडासा रिमझिम पडला पण भरपूर असा नाही पडला. पण आम्ही ज्या कामासाठी निघालो आहे, चिरा स्टोन आम्हाला घ्यायचं आहे, त्या खाणी बंद झालेल्या होत्या. काही खाणी चालू होत्या पण तिथे चिऱ्याचा भाव खूप जास्त असल्यामुळे आम्ही घेतला नाही. तर हा माझा हा छोटासा प्रवास आहे, मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. निसर्गाचा आनंद घेत रस्त्यामध्ये परशुराम घाटामध्ये आणि कोकम सरबत पिऊन काही हॉटेलमध्ये खूप सुंदर सुंदर नजारा. पावसात तर मी नक्की येणार आहे. पावसाळ्यात इथे खूप सुंदर असं निसर्ग मिळणार आहे बघायला. भरलेलं पापलेट आणि लाल मातीची वाट याची मी मजाच घेणार आहे नक्की. आणि हा कोकणातील रस्ता आहे, कोकण रेल्वे. बघा किती मस्त रस्ते झाले तयार. पण पुढची ट्रिप मी नक्की करणार आहे आणि तुम्हाला मी व्यवस्थित नीट असा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. तर या ट्रिपची मजा छोटीशीच आहे पण खूप मजा आली, ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. हा जो गाडीतला प्रवास आहे पूर्णपणे मी तुम्हाला दाखवला आहे. दुपारच्या जेवणासाठी एका चिपळूणमधल्या पुष्पक हॉटेलमध्ये आम्ही आलेलो. हे हॉटेल इतकं सुंदर निसर्गाने भरलेलं आहे. त्याच्या बाजूलाच लागून नदी आहे आणि हे हॉटेल आहे. तुम्हाला मी आता दाखवते. खाली बघा किती सुंदर असं गार्डन केलेलं आहे. खूप मोठं हॉटेल आहे. इथे इव्हेंट्स होतात, लग्न, मोठे मोठे प्रोग्राम, पार्टीसाठी पण हे हॉटेलमध्ये लोकं घेतात. आणि खूप छान असं गार्डन पण केलेलं आहे. इथे पण स्टेज आहे, आपल्याला काही प्रोग्रामसाठी आपण घेऊ शकतो. पण इथे थंडीत तर खूप जास्त लोक घेतात पण पावसाळ्यात जरा डेंजर असतं. ही नदी खूपच भरते. तुम्हाला मी आता नदी दाखवते. पण खरंच आहे, निसर्गाने पूर्ण सजलेलं नटलेलं असं हे कोकण आहे. बघा ही नदी पूर्ण भरून निघते. आता पाणी खूप कमी झालेलं आहे. जून महिना असून इथे अजून पाऊस नाही आहे. हवा पण खूप छान सुटलेली होती. घाटामध्ये काम चालू आहे अजूनही. लाल मातीचं कोकण आहे हे. परशुराम किल्ल्याला, देवळामध्ये जायला आपल्याला इकडनंच रस्ता आहे. तर आम्ही तिथे खाली थांबलेलो होतो जरा वेळ.
रस्त्याचं काम इथे चालू आहे अजून पण. पावसाळ्यामध्ये इथे माती पडून रस्ते बंद होतात, तर ते पण काम घाटामध्ये चालू आहे. इकडनं या साईडनी परशुराम देवळामध्ये जायला आपल्याला रस्ता आहे. कोकम सरबताचा स्वाद घेता घेता मी हा व्हिडिओ बनवत आहे. इथे मोठी बसच आलेली, लोक सगळे मागणं वर जातात आहे परशुराम देवाकडे देवळासाठी. गाय बसलेली आहे बिचारी. ही बस आहे, बस भरून लोक वरती गेलेले आहे. आम्हाला शॉर्ट ट्रिप करायची होती म्हणून आम्ही पटकन निघालो. बघा कशी लाल माती दिसते आहे कोकणातली. बिचारी गाय आपली शांत बसली आहे. लाल मातीचे रस्ते, निसर्गाने भरलेलं कोकण, खूप सुंदर असं अनुभव आला. शॉर्ट ट्रिपची आम्ही खूप छान अशी मजा घेतलेली आहे. आकाश संध्याकाळचं छान दाटून असं आलेलं आहे. आमचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. जे काम होतं ते आम्ही पूर्ण नाही झालं आहे आमचं, पण आम्ही निघालेलो आहोत. आम्ही परत येऊ आणि कोकणाला व्यवस्थित अशी भेट देऊ. कोकण म्हणजे निसर्गाचा थाट, कोकण म्हणजे लाल मातीची वाट. हा माझा शॉर्ट ट्रिपचा कोकणाचा व्हिडिओ मी पूर्ण करते आहे. थँक्स फॉर वॉचिंग. नक्की मी कोकणाचा मोठा आणि खूप सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन.